आज रेसिपीन आम्ही करूया दाल तड़का। तर एक माप दाळ घेतला, ये दाळीन कयर केमिकल भरपूर किती किती असता खयसर येतात तुमका खबर ना, ताका लागून बरे 3 ते 4 फावटी धुवन घेऊया आम्ही। बरे मळून मळून धुवपाचे आणि एक 4 वरां भिजोवन दवरता। भिजोवन दवरले की जातले, हे भाशेन दाळ बरे फुगतले आणि रोकडे शिजतले। पळयात बरे फुगला, आता हे उदक काढून उडयता हांव आणि फ्रेश उदक घालता तोपान। इलो हळदी पीठ घालता, थोडे मीठ घालता आणि दाळ शिजोवपाक दवरता। आता 45 मिनट जाल्ले आसा आणि दाळ म्हणजे बरे शिजलेले आसा। आता एक कायलीन हांव तेल घालता, 4 टेबलस्पून घातला तेल आणि 1 टेबलस्पून तूप घातला। आता हिंग घातला, जिरे 1 टीस्पून, लसूण 6 पाकळ्यो, आणि 4 सुकी मिरसांगा, तुमका जितले जाय तितले तीख घाला तुम्ही। हे आले बारीक शिनून घातल्या, एक कानो लागतलो आमकां, कानो चॉप करून घेवया भाशेन आनी कानो घालया। आतां हरवी मिरसांग तुमकां जितले जाय तितले हांवें 4 घेतल्या आनी आतां एका बरें भाजून घेवया आमी। आतां एक टोमाट हे भाशेन चॉप करून घेतला, इल्लो मीठ घालया, मीठ घातले की जातले रोकडे शिजतले, हे कानो आणि टमाटो रोकडे मेळ जातले मीठ घातल्यार, हे हेजे सिक्रेट। आणि बरे भाजून घेऊया आम्ही। 1 टीस्पून मिरसांगी पावडर, 1 टीस्पून कोथमीर पावडर आणि 1/2 टीस्पून हळदी पावडर। फोडणी आमचे तयार झाले आसा, इल्ले ओली कोथमीर घालता आणि बरे मिक्स करून घेता आणि इल्ले कलर पळय कितलो सुंदर दिसता। ते थोडे काढून घेता हांव लास्टाक गार्निश करपाक, ते दाळी वयर दवरल्यार बरे दिसतले सोबीत। तर आता दाळ घालया आम्ही, दाळ घालून बरे मिक्स करून घेऊया, शिजोवया बरे उदक घालया। तुमका जितले दाट जाय कितले पातळ जाय त्या हिसपान तुम्ही उदक कमी चड घातल्यार जाता। आणि एक 5 ते 7 मिनिट आम्ही शिजवून घेऊया। दाळ आमचे बरे शिजलेले आहा, आता हे पळयात इले ओली कोथमीर घालया, दाळ आमचे तयार झाले। आता ब्रो ब्रो परमळ येऊ लागला, आहा पळयात कलर पळया कितलो सुंदर। हे आमचे दाळ तडका झाले तयार, दाळ तडका म्हणा दाळ फ्राय म्हणा तुमचे मर्जी। आता हे गार्निश उदळ आम्ही काढून घेतले न्ही, ते इले तेजेर घालया बरे दिसतले पोवपाक। झाले दाळ आमचे तयार, मेळान दुसरे व्हिडिओन आणि कितीतरी करूया। देव वगैरे।